अध्यक्ष महोदय, सिडकोची स्थापना 1970 च्या घरामध्ये झाली. ज्यावेळेस सिडकोची स्थापना झाली त्यावेळेस राज्य शासनाच्याकडे असलेल्या गायरान जमिनी, खारलँड जमिनी एक रुपया मात्र आकारून त्या सर्व सिडकोला हस्तांतरित करण्यात आले. साधारणपणे नवी मुंबई महापालिकेचं क्षेत्रफळ 108 चौरस किलोमीटर आहे. हा झाला सिडकोच्या अख्यातारीतला आणि साधारणपणे 108 किलोमीटर एमआयडीसी एरियातला. एमआयडीसीला जागा देताना सुद्धा त्या ठिकाणी सर्वच गायरान जागा आणि असलेल्या अन्य राज्यशास्त्राच्या जागा एमआयडीसीला हस्तांतरित शून्य म्हणजे 1 रुपया मात्र दराने दिल्या गेल्या. आज माझी पहिल्यांदा एक मागणी आहे माननीय मंत्री महोदयांनी त्या गोष्टीची जरा नोंद घ्यावी. ज्या पद्धतीनं राज्य शासनाच्या जर जागा शून्य किमतीने किंवा 1 रुपया मात्र किमतीने त्यात घेतल्या असतील तर सिडकोच्या अनुषंगानं त्यांनी उभारलेलं शहर, त्या शहरामधले नोड, त्याच्यातले सेक्टर, त्याच्यातले टाईप, या परिसरातील लोकांना गरजेचे असलेले उद्यानाचे उखंड, मैदानाचे भूखंड, हॉस्पिटलचे भूखंड, शाळेचे भूखंड, असे इतर सर्व बाबी जवळजवळ 22 बाबी आहेत. या 22 बाबी करता सिडको शून्य किमतीनं भूखंड देणार आहे का आणि द्यावं अशी माझी मागणी आहे. जर का राज्य शासनाकडून तुम्ही 1 रुपया मात्र किमतीने घेतल्या, शहर तुम्ही उभारलं, शहराच्या लोकांच्याकडून विकत जमिनी घर देताना पैसे तुम्ही घेतले आणि आता नंतर तुम्ही उर्वरित सगळा भार महापालिकेने घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा करता ही चुकीचं आहे. आणि म्हणून मंत्री महोदयांनी उत्तर देताना या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिकाचा कार्यकाल जो 2020 साली संपला तत्पूर्वी महासभेनं प्रारूप आराखडा निर्माण करावा म्हणून त्या ठिकाणी काही भूखंडाचं रिझर्वेशन त्या ठिकाणी नोंदित केलं आणि तशा प्रकारचा तो महासभेने पारित केलेला ठराव संमत करून राज्य शासनाकडे प्रारूप आराखडा मंजुरीसाठी पाठवला. अजूनपर्यंत तो प्रारूप आराखडा राज्य शासनाने पूर्णत्वाला नेलेला नाही आणि मधल्या कालामध्ये ज्या भूखंडावर महापालिकेनं आरक्षण दाखवलेलं आहे त्याच्यापैकी जवळजवळ 22 भूखंड 30 भूखंड सिडकोने विक्रीला काढले. म्हणजे उद्याला जर का त्या ठिकाणी हे भूखंड विक्रीला काढले आणि विकले फक्त त्यावेळेला मी सिडकोचे MD यांना सांगितल्यानंतर आम्ही आंदोलन करू, त्यावेळेला ती बाब थांबवण्यात आली. बाब अशी की जर तुम्ही त्या ठिकाणी शहर उभारल्यानंतर नोड वाईज जनतेच्या गरजा पूर्ण करण्याची उत्तरदायित्व तुमचं असताना तुम्ही महानगरपालिकेकडे पैसे पण मागता आणि तुम्ही त्या ठिकाणी परस्पर तुम्ही टेंडर काढता. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी MIDC हे त्या ठिकाणी अथॉरिटी आहे. आता DP प्लॅनच्या अगोदर म्हणजे त्या ठिकाणी एकूणच शहराचं नियोजन करण्याचं काम त्या ठिकाणी महापालिकेकडे आले. महापालिकेकडे आल्यानंतर काही भूखंडाकरता स्पेशल पर्पज व्हेकल करून त्या ठिकाणी विकास करण्याचं सिडकोने ठरवलं. जर का तुम्हाला स्पेशल पर्पज व्हेकल करण्याची जर गरज भासणार होती तर महापालिका निर्माण कशाला केली? तुम्हाला जर का अशा प्रकारचा हौस असेल पैसे कमवायची, ही महापालिका बरखास्त करा आणि सिडको पूर्ण कारभार चालवा ना. तुम्ही कोणी तुम्हाला नाकारलेलं आहे? नवी मुंबई महापालिका आता फ्लेमिंगो सिटी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली. त्या ठिकाणी एक NRI च्या पाठीमागे एक मोठा भूखंड त्या ठिकाणी विकसित करण्याकरता दिले, स्पेशल पर्पज व्हेकल करून दिला. त्या ठिकाणचे NRI फ्लेमिंगो बंद झाले.
त्या ठिकाणी येणाऱ्याच्या पूर्व भागाला त्या ठिकाणी पथदर्शी त्या ठिकाणी फ्लेमिंगो लोकांना बघायला मिळतात. त्या ठिकाणी सुद्धा 25,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड त्या ठिकाणी विक्रीस काढला, विकला. टेंडर काढताना काय सांगितलं की टेंडर घेणाऱ्यांनी सगळ्या परवानग्या त्यांनी स्वतः घ्याव्यात. लोक त्या ठिकाणी एनजीटी कडे गेले, तो तिथं मॅटर कोर्टामध्ये गेलेला आहे. अशा प्रकारची शहराचं एखादं असलेलं सौंदर्य बर्बाद करण्याचं कुठल्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये येतं? कोणाचे हेतू काय आहेत? कशासाठी आट्टापिटा चाललेला आहे? आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत या बाबतीमध्ये मी महापालिकेच्या आयुक्तांना पण सांगितलं, तुम्ही आणि सिडकोचे एमडी तुम्ही बसा आणि त्या ठिकाणी गरजेचे असलेले भूखंड तुम्ही तुम्हाला तिथे निश्चित करा आणि उर्वरित भूखंड तुम्ही सिडकोला टेंडर करण्याकरता मोकळे करा. अजूनपर्यंत त्याच्यावर स्पष्टता आलेली नाही. म्हणून माननीय अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं आहे की जोपर्यंत ह्या गोष्टीची निश्चितपणे स्पष्टता येत नाही तोपर्यंत त्या विकलेल्या भूखंडाला स्थगिती देण्यात यावी. आपण कुठलाही टेंडर काढताना टेंडर रद्द करण्याचे अधिकार कॉर्पोरेशनचे असतात, सिडको असो किंवा कुठल्याही राज्य एमआयडीसीचे असो. त्या नियमाप्रमाणे ते भूखंड स्थगित ठेवावेत आणि जेणेकरून त्या ठिकाणी नवमुंबई महापालिकेची जी गरज आहे पूर्ण करावी. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आमच्या जमिनी नाममात्र 1 रुपये दराने घेतल्या. सुरुवातीला 70 साली 50-90 पैसे स्क्वेअर फुटांनी स्क्वेअर मीटरनी जमिनी घेतल्या गेल्या. आज त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सिडकोच्या काही टेंडरना 5,55,555 रुपये अशा प्रकारचे दर येतात. मग अशा प्रकारचे सिडको कॉर्पोरेशन हे जनतेच्या हिताकरता आहे की स्वतः पैसे कमवण्याकरता? तुमची काय व्यापारी संस्था आहे का? जनतेच्या हिताच्या आड येऊन तुम्ही अशा प्रकारचे तुमच्या कॉर्पोरेशनचा डोलारा उभारणार असेल तर त्या ठिकाणी आम्ही ते सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत शासनाला सूचितच करतो की जर वेळ पडली तर सत्ताधारी पक्षाचा असून आम्ही रस्त्यावर येऊ. जनतेच्या हिताकरताच आम्ही लोकप्रतिनिधी झालो. जनतेचं हित दुर्लक्षित करून त्या ठिकाणी आम्ही खुर्चीवर बसण्यासाठी आलेलो नाहीत. नाही ना? येस, अग्री. एकूणच या ठिकाणी 12.5% जमीन दिली. 12.5% नाही मिळाली, 9.25%. उर्वरित जमीन त्या ठिकाणी ती कापून घेतली गेली आणि आजच्या स्टेटसमध्ये त्या ठिकाणी या गावठाणाचं मूल गावठाण गावठाणाच्या बाहेरचं त्या ठिकाणी वाढलेलं गरजेपोटी बांधलेली घर आणि अशा प्रकारच्या त्या ठिकाणी. नाईक साहेब, प्रश्न घ्या. नाही, मी प्रश्न तोच विचारा ना. मी त्या ठिकाणी फुकट देणार का? पैसे आकारणार नाही. ते काढलेले टेंडरचे त्या ठिकाणी काम स्थगित ठेवणार का? आणि त्याचबरोबर गावठाणाच्या मूलपास हद्दीपासून 250 मीटर पर्यंतच्या लोकांना आता नगरविकास खात्यानं त्या ठिकाणी मूळ किमतीच्या 15% त्या शेतकऱ्यांना ती जागा देण्याचं ठरलेलं आहे रिझर्व्ह प्राईसच्या. आणि 250 मीटरच्या पुढे 30%, ज्याची जमीन 250 मीटरच्या अंतर्गत होती त्यांनी तिथं घरं बांधली, ज्याची जमीन 300-400 मीटरवर होती त्यांनी तिथं घरं बांधली. मग असं असताना दोन शेतकऱ्यांमध्ये फरक कसा? तुम्हाला ती 15% जर एक ते 250 ला 15% जर रिझर्व्ह प्राईसच्या तुम्ही देणार असाल तर 500 मीटरच्या लोकांना सुद्धा 15% देण्याची माझी मागणी आहे. ती तुम्ही मंजूर करणार का? आणि या बाबतीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना, जो नवी मुंबई आणि त्याच्या आरपार होणाऱ्या सगळ्या वाहतुकीच्या आणि एकूण समस्याच्या अनुषंगाने 15-20 पत्र दिलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली आहे, तुमच्या स्तरावर या सर्वच खात्याच्या करता सर्व अधिकाऱ्यांची बैठक घ्या आणि लवकरात लवकर, माझं म्हणजे की जास्त वेटिंगमध्ये राहायला लोकांची तयारी नाही, या जानेवारीच्या 15 वड्यामध्येच या मीटिंग आपण कराव्या अशा प्रकारची, आणि कराल का अशा प्रकारची मागणी माझी आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय गणेश नाईक साहेबांनी सिडकोच्या संदर्भामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, लक्षवेधी आणली.
त्याबाबत सिडकोची स्थापना कधी झाली, महानगरपालिकेची स्थापना कधी झाली हे स्वतः सन्माननीय सदस्य गणेश नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये 20 वर्षानंतरची 28 लाख लोकसंख्या होऊ शकते असं धरून ठराव क्रमांक 1516 दिनांक 23/12/1999 सुचवलेल्या बदलाबाबत नियोजनाच्या दृष्टीनं योग्य बदल करून हरकती आणि सूचना देखील मागवलेल्या आहेत. पण या सगळ्या कारवाईमध्ये एक पिटिशन दाखल झालं, लोकहित याचिका दाखल झाली हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टानं खाली 3 जे निर्णय दिलेले आहेत हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्याच्यातला पहिला आहे की सिडकोचे मालकीचे अविकसित क्षेत्रासाठीचे नवनगर विकास प्राधिकरण म्हणून असलेले अधिकार अबाधित ठेवण्यात येतील हे उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. प्रारूप विकास योजना प्रसिद्ध करण्यापूर्वी सिडकोने वाटप केलेल्या भूखंडाचे वाटप देखील त्यांनी ते वैध ठरवलेलं आहे. याचिकेच्या अनुषंगानं सिडकोच्या मालकीच्या अविकसित भूभागाचे लिलावाद्वारे विक्री करण्यास नवनगर विकास प्राधिकरण असलेल्या सिडकोच्या अधिकाराचा त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. या संदर्भात सन्माननीय सदस्य गणेश नाईक साहेबांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी देखील माझी चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की सन्माननीय गणेश नाईक साहेबांना बरोबर घेऊन हे अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल.